नमस्कार, आपल्यापैकी बरेच जण डॉक्टरांना भेटायला जेव्हा त्यांच्या क्लिनिकमध्ये जातात त्यावेळेस दोन गोष्टी आवर्जून करतात. एक म्हणजे त्यांचं स्वतःचं वजन चेक करणे आणि डॉक्टरांना दुसरी विनंती करणे, डॉक्टर बी पी चेक करता का हो. आपल्या जवळच्या सोसायटीमध्ये ज्या वेळेस कधीही फ्री मेडिकल कॅम्प लागलेला असतो अशा वेळेस बरेच लोक आवर्जून त्यांचा बी पी चेक करत असतात आणि अशा वेळेस ॲक्सिडेंटली तुम्हालासुद्धा तुमचा ब्लड प्रेशर जास्त असेल असं जर समजलं असेल तर त्यावेळेस मात्र तुमच्या डोक्यामध्ये अनेक शंका उत्पन्न होतात की नेमका माझं ब्लड प्रेशर का जास्त आलं असेल आणि ह्या ब्लड प्रेशर वाढण्यामागची काय कारणं असतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आंबले आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. हल्ली बऱ्याच जणांच्या घरामध्ये ब्लड प्रेशर मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट असतं, परंतु हे रीडिंग मोजल्यानंतर आपलं नॉर्मल ब्लड प्रेशर किती असावं हे आपल्याला माहिती असणं फार जरुरी आहे. आपल्या शरीरामध्ये जर नॉर्मल ब्लड प्रेशर असतं तो वरचा बी पी हा आपला 120 असायला पाहिजे आणि खालचा बी पी हा 80 असायला पाहिजे. याचा अर्थ काय होतो, थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या शरीरातील संपूर्ण रक्त काही ठराविक कालावधीत आपल्या हृदयामधून रक्ताभिसरण होत असतं. त्यावेळेस ज्यावेळेस हार्ट हे जोरदार पंप करत असतं त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात आणि ते 120 मिलीमीटर ऑफ एच जी एवढं असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस हार्ट पूर्णतः रिलॅक्स होत असतो त्यावेळेचं प्रेशर हे 80 म्हणजेच डायस्टॉलिक असायला पाहिजे 80 मिलीमीटर ऑफ एच जी. सो 120/80 मिलीमीटर ऑफ एच जी हे आपलं नॉर्मल ब्लड प्रेशर असतं. परंतु आपल्या शरीरातील जर ब्लड प्रेशर हे जास्त प्रमाणात असेल तर त्याच्यामागची काय कारणं असतात किंवा किती रीडिंग म्हणजे हे जास्त ब्लड प्रेशर हे आता आपण समजून घेऊया. जर तुमची रीडिंग 120/80 दरम्यान असेल तर तुमचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल आहे, परंतु जर तुमचं रीडिंग 130/90 या दरम्यान असेल तर तुम्हाला प्री हायपर टेन्शन आहे, म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशर थोड्याफार प्रमाणात वाढलं आहे आणि अशा वेळेस तुम्हाला स्वतःची काळजी घेणं किंवा ब्लड प्रेशर मॉनिटर करणं फार जरुरी आहे. पण जर तुमचं ब्लड प्रेशर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 130 जास्त असेल आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 90 जास्त असेल तर मात्र तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे. आणि मग हा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आपल्याला का होतो याचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे विस्कॉसिटी ऑफ द ब्लड. एक छोट्या उदाहरणातून आपण समजून घेऊया. जर नॉर्मल पाणी असेल त्याच्यामध्ये कुठल्याही पदार्थाचा कुठल्याही पद्धतीचं काही पदार्थ मिक्स केला नसेल तर ते इझिली फ्लो होत असतं, परंतु जर त्याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकली तर त्याची जी धावण्याची कॅपॅसिटी असते, त्याची इंटेन्सिटी असते, त्याची जी स्पीड असतो तो कमी होतो कारण ते पाणी जास्त गढूळ होत असतं. अगदी तशाच पद्धतीने ज्यावेळेस आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, ट्रायग्लिसराइडचं प्रमाण हे व्यवस्थित असतं तर ते व्यवस्थितपणे आपल्या रक्तवाहिन्याच्या धमन्यांमधून ते व्यवस्थितपणे फ्लो होत असतं. परंतु जर आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण वाढलं असेल तर रक्ताची घनता वाढते, त्याची थिकनेस वाढतो, त्याची जाडी वाढते आणि त्याच्या वाहण्याचा स्पीड हा कमी होतो. परिणामतः आपल्या हृदयाला जास्त प्रेशरने पंप करावं लागतं ते रक्त आपल्या धमन्यांमधून पळवण्यासाठी आणि त्यामुळे आपला रक्ताचा प्रेशर वाढतो, आपला ब्लड प्रेशर वाढतो. ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या हृदयाने आपल्या रक्तावरती दिलेलं प्रेशर आणि ते प्रेशर आपल्या ब्लड वेसल्सवरती दिलं जातं जेणेकरून ते व्यवस्थितपणे फ्लो होत असेल. तर तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर जर कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या रक्ताची विस्कॉसिटी ही कमी ठेवणं फार जरुरी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या आहारामध्ये आपण किती प्रमाणामध्ये मीठ खातो आहे. हो, तुम्ही जर सॉल्टचं किंवा मिठाचं जर जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोडियम जातो आणि हा सोडियम आपल्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन करण्याचं काम करतो. परिणामतः शरीरातील वॉटर इंटेक वाढल्यामुळे हृदयाला अतिशय जास्त प्रेशरने रक्त फेकावं लागतं आणि त्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर हा वाढू शकतो. तिसरं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तुमची ओबेसिटी. तुमच्या शरीराचा बी एम आय हा 25-30 दरम्यान असेल किंवा 25 असेल तर तो नॉर्मल बी एम आय आहे, 30 म्हणजे तुमचा मॉडरेट बी एम आय आहे. परंतु जर तुम्ही 30 अबव असाल तर तुम्ही ओबेसिटीच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये मोडू शकता आणि अशा वेळेस ओबेसिटीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे देखील आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर हे वाढायला लागतं. वजन जास्त असल्यामुळे आपल्या हृदयावरती, किडनीवरती, लिव्हरवरती अतिरिक्त रक्ताभिसरणाचा ताण येतो आणि त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर हे वाढलेलं असतं. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा किडनीचा असलेला आजार. तुम्हाला फार सौम्य स्वरूपात जरी किडनीला आजार होत असेल किंवा किडनीला होणारा रक्तपुरवठा जर कमी प्रमाणात होत असेल तर तो मेसेज हार्टपर्यंत पोहोचवला जातो. परिणामतः हृदय जास्त प्रेशरने रक्त फेकतं आणि त्यामुळे किडनीपर्यंत योग्य रक्तपुरवठा पोहोचवला जातो.
बऱ्याच वेळेस हृदयापासून किडनीपर्यंत जाणाऱ्या धमन्यांमध्ये ॲथरोस्क्लेरोसिस म्हणजे त्याची जी रक्तवाहिन्यांची जाडी असते ती कमी होते आणि त्यामुळे तिथे कमी दाबाने रक्तपुरवठा जातो. परिणामतः हा किडनी एक प्रकारचं रेनिन नावाचं एक हॉर्मोन बनवतो आणि त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढायला लागतं. आणि हे ब्लड प्रेशर जे वाढलेलं असतं ते आपल्याला मोजल्यानंतर जाणवतं. परंतु याच्यामागचं प्रमुख कारण तुम्हाला होत असलेला किडनीचा आजार असू शकतो. आणि पाचवं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मानसिक ताणतणाव. हो, तुम्हाला जर व्यवस्थितपणे झोप लागत नसेल, तुमची रात्रीच्या वेळेस चिंता वाढलेली असेल, तुम्हाला कुठल्या पद्धतीचा मानसिक ताण असेल, तर त्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात आणि या हॉर्मोन्स सिक्रेट झाल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या ह्या आकुंचन पावतात, त्यांच्यातली ल्युमेनची जी जाडी असते ती कमी होते. परिणामतः हृदयाला जास्त प्रेशरने रक्त फेकावं लागतं आणि तुमचा रक्ताचा प्रेशर हा वाढतो, रक्तदाब हा वाढतो. अशा पद्धतीने ही जर पाच कारणे तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतली तर तुम्हाला जाणवेल की तुमचा ब्लड प्रेशर वाढण्यामागचं तुमचं कारण काय आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही कारणे ब्लड प्रेशर वाढण्यामागची असू शकतात, परंतु ही पाच प्रमुख कारणे जरी तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवली तरी तुमचं ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहील. ब्लड प्रेशर हा आजार कधीही आपल्याला वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये होऊ शकतो आणि याचं रेग्युलरली मॉनिटरिंग होणं फार जरुरी आहे. तुमच्या ब्लड प्रेशरसंबंधी काही समस्या असेल तर मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या पाच गोष्टी तुम्ही टाळल्या तर त्याच्यावरचा उपाय तुम्हाला नक्कीच मिळेल. यासंबंधीचा व्हिडिओ आपण पुढच्या काही दिवसांमध्ये शेअर करणारच आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.